भारतीय जनता पक्षाकडे मी माढा लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी करणार आहे माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे कारण या मतदारसंघात मी पक्षाचं काम केले असं म्हणत भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे पूर्वी मोहिते पाटील हे केवळ दावाच करत होते मात्र नुकतंच पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी शड्डूस ठोकल्यामुळे माढ्याचे भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यासमोर पक्षातून आता पहिलं आव्हान हे उभं राहिले शिवाय मोहिते पाटील कुटुंबीय विरुद्ध रणजित सिंग नाईक निंबाळकर असा सुप्त संघर्ष सुद्धा आता समोर आलाय वरवर जरी धैर्यशील मोहिते पाटलांची घोषणा वाटत असली तरीही हा थेट संघर्ष संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय विरुद्ध रणजित सिंग नाईक निंबाळकर असाच आहे ज्या मोहिते पाटील कुटुंबियांनी दोन हजार एकोणीस साली सगळी राजकीय ताकद पणाला लावत निंबाळकरांसाठी विजयश्री खेचून आणली होती आता त्याच मोहिते पाटलांना निंबाळकर हे नकोसे झाले याच विरोधातून आता त्यांच्या उमेदवारीला सुद्धा विरोध होऊ लागलाय भाजपला प्रत्येक जागा ही महत्वाची असल्याने मोहिते पाटलांना दुखावून चालणार नाहीये मात्र त्यानंतर जरी भाजपने निंबाळकरांना तिकीट दिलं तरीही मोहिते पाटलांशिवाय माढ्याची जागा जिंकणं भाजपला अवघड होऊ शकतं आणि त्यामागची काही कारणं सुद्धा तशीच आहेत त्यामुळे आता हे सगळं राजकारण नेमकं काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत जुना पंढरपूर मतदारसंघ जाऊन दोन हजार नऊ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस करमाळा सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ तर सातारा जिल्ह्यातील मानखटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ मिळून एकत्रित माढा हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आणि या मतदारसंघात प्रामुख्याने प्रभाव आहे तो मोहिते पाटील कुटुंबियांचा दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तर दोन हजार चौदामध्ये राज्याचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून सुद्धा ओळखला जातो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र शेवटच्या क्षणी राजकीय समीकरणं बदलली आणि मोहिते पाटील कुटुंबीय हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलं तर रणजितसिंग नाईक निंबाळकर हे कुटुंबीय काँग्रेसमधून भाजपमध्ये आलं तेव्हा भाजपने निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर राष्ट्रवादीनं सुद्धा त्यांच्याच विरोधात मोहिते पाटील विरोधक माढ्याच्या संजय शिंदे यांना मैदानात उतरवलं भाजपने मोहिते पाटलांना हाताशी धरत प्रचंड जोर लावला होता पंतप्रधान मोदींची सभा सुद्धा अकलूजमध्ये त्यावेळी पार पडली होती तर दुसऱ्या बाजूने संजय शिंदेच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार अजित पवार यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी ताकद पणाला लावली होती एका सभेत मोहिते पाटील यांनी भाजपला एकट्या माळशिरस मतदार संघातून एक लाखांचं मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द दिला होता त्यावेळी निकालानंतर हा शब्द खरा ठरला आणि निंबाळकर यांना माळशिरस मधून एक लाख सहाशे तीस मतांची आघाडी मिळाली हीच आघाडी निंबाळकरांना विजयासाठी कामी आली कारण त्यांच्या आणि शिंदेच्या मतांमध्ये अंतर होतं ते पंच्याऐंशी हजार सातशे चौसष्ट मतांचं बाकीच्या विधानसभा मतदारसंघातून शिंदे यांना आघाडी मिळाली होती माढ्यातून शिंदेंना सहा हजार पाचशे पाच तर करमाळ्यातून तीस हजार चारशे एकोणतीस आणि सांगोल्यातून तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतांची आघाडी होती तर निंबाळकर यांना फलटण मधून एकवीस हजार दोनशे पंधरा आणि माणमधून तेवीस हजार दोनशे पंधरा मतांची तर माळशिरस मधून एक लाख सहाशे तीस मतांची आघाडी मिळाली होती या संपूर्ण निकालात निंबाळकर यांना पाच लाख शहाऐंशी हजार तीनशे चौदा मतं मिळाली होती तर शिंदे यांना पाच लाख पाचशे पन्नास इतकी मतं मिळाली होती तेव्हा शिंदे हे पंच्याऐंशी हजार सातशे चौसष्ट मतांनी विजयी झाले होते आणि हीच मतांची आकडेवारी पाहता मोहिते पाटील हेच निंबाळकर यांच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले होते मात्र या विजयानंतर राजकीय गणितही बदलू लागली सुरुवातीला गोड असणाऱ्या संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला निंबाळकर यांनी ज्येष्ठतेनुसार मोहिते पाटील यांच्याशी जुळवून न घेता पंगाळ घेतला असल्याचं तिथले स्थानिक पत्रकार सांगतात त्यातही निंबाळकर यांनी मोहिते पाटील विरोधकांशी जवळीक आता वाढवली आहे त्यामुळे गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुद्धा समोर आलाय आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हाच संघर्ष भाजप आणि नाईक निंबाळकर यांच्यासाठी अडचणीचा ठरण्याची सुद्धा शक्यता आहे त्याचवेळी आता निंबाळकर हे सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघात आपली ताकद वाढवू लागलेत अजित पवार राज्यातील सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार बबन दादा शिंदे हे उघडपणे रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देत आहेत तर दोन हजार एकोणीसमध्ये ज्या संजय शिंदे यांनी निंबाळकरांविरोधात निवडणूक लढवली होती त्याच शिंदे यांनी निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याची आता घोषणा केली आहे तर दुसऱ्या बाजूला मोहिते पाटील यांनी ही ताकद दाखवत मोठ बांधण्याची सुरुवात केली आहे नुकत्याच पार पडलेल्या शंकर कारखान्याच्या विस्तारीकरण कार्यक्रमात मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांचं स्थानिक विरोधक रामराजे निंबाळकर यांच्यासह जवळपास चौसष्ट आजी माजी आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं यातून मात्र निंबाळकर आणि त्यांना साथ देणारे बबनदादा शिंदे आणि तसंच संजय शिंदे यांना मात्र वगाळण्यात आलं होतं त्यामुळेच आगामी काळात जर भाजपला निंबाळकर यांना तिकीट द्यायचं असेल तर मोहिते पाटील यांची समजूती काढावी लागेल किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी लागेल किंवा मोहिते पाटील समर्थक आला मात्र असं नाही झालं तर भाजपला हातची जागा घालवून बसण्याची वेळ येऊ शकते असंही राजकीय जाणकारांचं मत आहे तर तुमच्या याबद्दलच्या असणाऱ्या प्रतिक्रिया या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका